श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। परवा आहे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्म, कृष्ण अष्टमी ज्याला आपण म्हणतो, आणि हा उपायांसाठी खूप खास असा दिवस आहे। जसं अक्षय तृतीयेला आपण काही खास उपाय करतो, तसेच कृष्ण अष्टमीला म्हणजे गोकुळाष्टमीला सुद्धा काही खास उपाय केले तर आपल्याला ते खूप आयुष्यामध्ये प्रचिती देतात असं म्हटलं जातं। मी ही करणार आहे, तुम्हीही करा। आता याच दिवशी का बरं का या दिवशी जे केलेले उपाय फलित ठरतात, तर या दिवशी चंद्रमा उच्च राशीमध्ये असतो आणि सूर्य हा सिंह राशीमध्ये असतो। हा योग पुन्हा पुन्हा येत नाही, त्यामुळे या दिवशी केलेले उपाय खूप फलदायी ठरतात आणि या दिवशी केलेले उपाय कधीही फेल होत नाहीत। श्रीकृष्णाकडून आपल्याला काय मिळते तर श्रीकृष्णाकडून आपल्याला ऊर्जा मिळते, जगण्याची नवीन ऊर्जा मिळते। श्रीकृष्णानं अनेक संकटांना, बघा तुम्ही, जन्मला कुठे, वाढला कुठे, त्यांचा म्हणजे पूर्ण आयुष्याचा जर आपण विचार केला सारासार, तर त्यांनी अनेक संघर्षांना तोंड दिले आहे। वेळेला करंगळीवर त्यांनी पर्वत उचललेला आहे, म्हणजे असे हे श्रीकृष्ण। जर यांचा विचार केला तर यांनी आयुष्यात कधी मागे वळून बघितले नाही। श्रीमद भगवद्गीतासुद्धा तुम्ही जर कधी वाचलात तर रोज नवीन तुम्हाला शिकायला मिळेल, रोज त्यातून प्रेरणा मिळेल। अशा या श्रीकृष्णांच्या जन्मादिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, ते उपाय मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगणार आहे। उपायांसाठी श्रेष्ठ चंद्रमा सूर्य त्या दिवशीचे खास असल्यामुळे तुम्हाला काही खास उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। कशा कशासाठी आहेत हे उपाय? तर कर्ज, ज्यांच्यावर खूप कर्ज झाले आहे, कर्ज काही उतरायचे नाव घेत नाही आहे, ज्यांच्याकडे पैशाची आवक नाही आहे, म्हणजे कर्ज तर झालं आहे पण पैशाची आवक नाही आहे त्यांच्यासाठी, ज्यांना मूल होत नाही आहे त्यांच्यासाठी, लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे आरोग्य सतत बिघडते, म्हणजे अगदी चार दिवस केले, एक दोन दिवस नीट गेले, पुन्हा बिघडले, असे ज्यांच्या ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी हे उपाय आहेत। तुळस, तुम्हाला काय करायचं आहे? तर या दिवशी एक कृष्ण तुळस, एक रामा तुळस, श्यामा तुळस, म्हणजे काळी तुळस आणि हिरवी तुळस, या दोन्ही तुळशीची एक एक रोपं घरी आणायची। जरी तुमच्याकडे पहिली तुळस असेल तरीही तुम्हाला या दिवशी नवीन तुळस घरी सकाळी घेऊन यायची आहे आणि ती छान कुंडीमध्ये लावायची आहे। जमिनीत लावायची नाही तर कुंडीमध्येच लावायची आहे। मातीच्या लावा, प्लॅस्टिकच्या लावा, कुठलीही लावा, शक्यतो मातीची असेल, जास्त चांगलं नसेल प्लॅस्टिकची वापरली तरीही चालेल। तर त्या कुंडीत ती तुळस लावताना तुम्हाला त्यात एक रुपयाचे नाणे घालायचे आहे, म्हणजे लक्ष्मीची सुद्धा खूप भरभराट होते। संध्याकाळ झाली 6:30 ते 7 या वेळामध्ये तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे। नुसता दिवा लावायचा नाही आहे तर त्याच्या खाली तुम्हाला तुमच्याकडे असलेले गाय वासरूची मूर्ती, शक्यतो सिरॅमिकची ठेवायची आहे, पण नसेल तुमच्याकडे, आता माझ्याकडं स्वतःकडे पितळेची आहेत, पितळेची झाली तरी चालेल, ज्यांच्याकडे सिरॅमिकची आहे त्यांनी आवर्जून सिरॅमिकची ठेवा। आणि त्या गाय वासराची सुद्धा 3 सांच्या वेळेस पूजा करायची आहे, तुळशीच्या बरोबर खाली ठेवायचं आहे आणि या दोन्हीची पूजा करायची आहे। यामुळे काय होईल तर बुध, शुक्र आणि सूर्य हे तिन्ही तुमचे स्ट्रॉंग होऊन पैशाचे मार्ग मोकळे होतील, अनेक रस्ते तुम्हाला दिसतील आणि अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील की मी काय केलं पाहिजे आयुष्यात काय नाही। हे जे आपण म्हणतो की नाही माझे रस्ते बंद झाले आहेत, माझे मार्ग मोकळे नाही आहेत, मला सुचत नाही आहे, या सगळ्या गोष्टी ह्यातून तुम्हाला प्राप्त होतील। अगदी सोपा उपाय, फक्त 2 रोपं आणायची आहेत आणि घरात आणून लावायची आहेत, नवीनच लावायची आहेत। आहे त्या तुळशीखाली उपाय करू का तर नाही या दिवशी ती तुळस आणण्याला, कारण तुम्हाला माहिती आहे वृंदा खूप प्रिय आहे कृष्णाला, म्हणजेच तुळस खूप प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी तुळस आणली आणि ती लावली। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 रुपयाचं नाणं त्यात घातलं तर तुम्ही फरक बघाल घरामध्ये, पुढच्या कृष्णाष्टमीपर्यंत तुमच्या घरामध्ये किती सारा फरक पडेल ते। दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी प्रसादाला म्हणजे रात्री 12:30 नैवेद्याला साबुदाण्याची खीर करायची आहे। साबुदाण्याच्या खिरीमध्ये तुम्हाला साखर न घालता खडी साखर, जी धाग्याची खडी साखर मिळते ना, अखंड बारीक बारीक तुकडे नाही, अखंड मोठी जाड खडी साखर मिळते, ती बारीक करायची आणि त्या साबुदाण्याच्या खिरीमध्ये घालायची आणि वरून तुळशीपत्र ठेवायचं आणि नैवेद्य दाखवायचा। बरोबर 12:15 12:30 कृष्ण जन्म झाला की नैवेद्य दाखवायचा, सकाळी नैवेद्य दाखवला तरी चालेल, हा अख्खा दिवस चांगला आहे आणि सगळ्या घरातल्यांनी येईल जाईल त्याला हा नैवेद्य खायला द्यायचा। हा नैवेद्य तुम्हाला अमृतासारखे काम करेल, तुमचे आरोग्य सुधरवेल, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी घालवेल, तुमच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती येण्याचे योग सुरू होतील,
एक नाही असंख्य फायदे यामुळे तुम्हाला होतात. पुढचा उपाय आहे अभ्यासासाठी, म्हणजे अभ्यास ज्यांचा केलेला लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करावाच वाटत नाही असे विद्यार्थी, किंवा हेल्थ आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काही त्रास होत असेल तर, किंवा आयुष्यात तुम्हाला सतत मागं पडत आहात असं वाटत असेल तर, डिप्रेशन, एन्झायटी, अतिविचार हा सुद्धा जो ज्यांना त्रास आहे, भांडणे घरात सतत होतात, निगेटिव्हिटी घरात खूप जाणवते, घरात आलं की अशांतता जाणवते, भले भाड्याचं घर असू दे किंवा स्वतःचं घर असू दे, तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 11 मोर पंख तुम्हाला आणायचे आहेत. किती? 11. त्या दिवशी सकाळी आणा किंवा आदल्या दिवशी आणून ठेवलीत तरीही चालेल. 11 मोरपंख तुम्हाला आणायचे आहेत. त्याची पूजा देवघरात कृष्णासोबत करायची आहे आणि देवघरातच त्याला ठेवायचं आहे. संध्याकाळी तिथून काढायची किंवा दुसऱ्या दिवशी काढलीत तरी चालेल, पण शक्यतो याच दिवशी तुम्हाला लिव्हिंग रूम म्हणजे हॉल, बेडरूम, हॉल किंवा बेडरूम या दोन रूममध्ये कुठंही उलटी, म्हणजे आता त्याची देठ वर आणि त्याचे पंख खाली असे सेलोटेपनं लावायचे आहे. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल ह्याला धूप दीप दाखवायचे आहे. पडद्यामागे लावलेत तरी चालेल, कारण उलटे लावल्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्न येतील, का उलटे लावले, दारामागं लावा, पडद्यामागं लावा, त्याला फक्त धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे. या उपायामुळे काय होईल तर मुलांचा अभ्यास चांगला होईल, एन्झायटी म्हणजे अतिविचाराचा त्रास, डिप्रेशनचा त्रास, मानसिक आजार हे ज्यांना असतील त्यांचे सगळे त्रास संपतील. आणि हा मोरपंखाचा उपाय तुम्ही करून बघा. अजून तुमच्यासाठी उद्या मोरपंखाचे काही उपाय मी घेऊन येणार आहे, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. सकाळी जन्मकृष्णाष्टमी कशी करावी त्याचा व्हिडिओ टाकला आहे. थोडा आवाज माझा कमी येत आहे, पण समजून घ्या, पूजेचा विधी तुम्हाला दाखवायचा होता मला, तो कशी पूजा केली आहे हे तुम्ही बघून तुम्हाला कळू शकतं आणि त्याप्रमाणे साधी सुधी पूजा तुम्ही मांडणी करू शकता. आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर काय करायचं आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे. पुन्हा भेटेन नवीन एखाद्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.